एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू. चंद्राबाबू नायडू नितीश कुमारांचं भाजपला समर्थन पत्र. 7 जूनला एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार. दिल्लीत खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक. काँग्रेस समाजवादी आप डाव्या पक्षांचे नेते उपस्थित. एनडीए नंतर इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लक्ष. सरकारमधून मोकळं करा. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्वाला विनंती. देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं. आगामी काळात फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं यश मिळेल. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्यात पराभवाची जबाबदारी सामूहिक. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंची फडणवीसांशी फोनवरून चर्चा. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. फडणवीसांनी राजीनाम्याचा निर्णय बदलावा, कार्यकर्त्यांची मागणी. देवेंद्र फडणवीसांना जनतेनंच मुक्त केलंय. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरून संजय राऊतांचा टोला. फडणवीस राज्याच्या राजकारणातले खलनायक असल्याची टीका. सर्वेच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला. निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी. बारामतीतल्या दारुण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप. अजित पवार गटाच्या नाराज आमदारांचा सुळेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न. अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार परतीच्या वाटेवर. आमदार रोहित पवारांचा दावा. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. हलकर्णी ते बसर्गे रोडवरील ओढ्याला पूर आल्याची स्थिती. T20 विश्वचषकात भारताची सलामी आज आयर्लंडशी. न्यूयॉर्कमधील नासाउ क्रिकेट स्टेडियमवर सामना. एबीपी माझावर थेट वर्ल्ड कपच्या भूमीतून कव्हरेज. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.